भारताचे हिमयोद्धे लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात हणमंतप्पा यांचं निधन झालं. हणमंतप्पांना वाचवण्याचा डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न केला मात्र अखेर त्यांना मृत्यूनं गाठलं. देशाची सेवा करताना सियाचीनमध्ये बर्फाखालून 6 दिवसांनी त्यांना बाहेर जिवंत काढण्यात आलं. तब्बल 6 दिवस ते बर्फाखाली गाडले गेले होते तरी देखील त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र आज अखेर त्यांचं निधन झालं. सियाचीनमध्ये हिमस्खलन झाल्यानं 10 जवान गाडले गेले होते आणि त्यामध्ये 9 जवान गाडले गेल्यानं ठार झाले तर आता हणमंतप्पा यांचंही निधन झालंय. डेव्हिड हेडलीच्या साक्षीमधला सर्वात मोठा गौप्यस्फोट आज विशेष मोका कोर्टात समोर आलाय. मुंबईत राहणारी इशरत जहा ही लष्कर ए तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती असं आज डेव्हिड हेडलीनं कोर्टात सांगितलं. इशरत लष्कर ए तोयबाच्या बूस्टअप ऑपरेशनमध्ये सहभागी होणार होती. गुजरातमधलं अक्षरधाम मंदिर इशरतच्या निशाण्यावर होतं असंही हेडलीनं म्हटलंय. आज चौथ्या दिवशी अमेरिकेतल्या अज्ञात स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे हेडलीची साक्ष सुरू होती. काल ही प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे खंडित झाली होती. आज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हेडलीनं 26/11 हल्ल्यासाठी आर्थिक मदतही पाकिस्तानमधून आल्याचं कबूल केलं. पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी मेजर इकबाल आणि लष्कर ए तोयबाचा साजिद मीर यांनी मिळून हेडलीला एक व्यवसाय थाटल्याचीही माहिती दिली आहे. एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे माजी प्रमुख आर के पचोरी यांच्यावर आणखी एक महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाचा आरोप केला. 2003-04 मध्ये टेरीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला पचोरींनी केलेल्या लैंगिक शोषणामुळे संस्था सोडावी लागल्याचा तिचा आरोप आहे. याआधीही पचोरींवर अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. त्या प्रकरणी पचोरींची अनेकदा चौकशी देखील झाली आहे. तरीसुद्धा गेल्या आठवड्यात पचोरींना कार्यकारी उपाध्यक्षपदाची सूत्र देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संताप झाल्यानं आपली कैफियत पुढे आणत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. दरम्यान बलात्काराचे आरोप असतानाही पचोरी यांना प्रमोशन कसं मिळालं असा प्रश्न आता विचारला जातोय. हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं महत्वाच्या कामासाठी आखलेला 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक रेल्वेनं गुंडाळलाय. 12, 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान होणार असलेल्या या ब्लॉक दरम्यानच मुंबईत मेक इन इंडिया हा भव्य कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात उपस्थित असताना 72 तास हार्बर मार्गावरची वाहतूक बंद ठेवायची का असा प्रश्न रेल्वेला पडल्यानं हा ब्लॉक रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते अशा कोणत्याही ब्लॉकचं नियोजन रेल्वेनं केलंच नव्हतं असंही सांगितलंय. नरीमन पॉइंट इथं भाजपच्या कार्यालयाची जमीन ही अधिकृतपणे पक्षाला देण्यात आली आहे पण प्रशासनाने भाजपला फक्त 2683 स्क्वेअर फुटांचं तात्पुरतं बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. पण भाजपनं 14 खोल्यांचे 9,000 पेक्षाही जास्त पक्की बांधकामं केली आहेत अशी याचिका नरीमन पॉइंट वेलफेअर असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान भाजपचे 9,000 स्क्वेअर फुटांचं कार्यालय प्रशासनानं दिलेल्या मंजुरीनुसार 2682 करण्यास भाजप तयार आहे का असा प्रश्न न्यायालयानं विचारला. त्यावर उद्या भाजप पक्ष आपलं म्हणणं न्यायालयात मांडणार आहे. दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं होतं. डहाणूपर्यंतच्या सर्व गाड्या उशिरानं धावत होत्या. 15 ते 20 मिनिटं रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू होती. यवतमाळच्या उमरखेड येथील पोलीस विभाग शहादत अहमद नूर खान या गावगुंडापुढे हतबल झाला असून महिला मुली आणि नागरिकांमध्ये त्याची चांगलीच दहशत आहे. महसूल विभागातही त्याचा बोलबाला असून कुणाचंही बनावट दस्तावेज तो सहज तयार करतो आणि शाहिस्ता परवीन ह्या मुलीला तर त्यानं बनावट कागदपत्राद्वारे चक्क त्याची पत्नी म्हणून दाखवलं आणि तिच्याकडे खंडणी मागितली. शाहिस्ताने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार केली परंतु त्याचा बंदोबस्त होण्याऐवजी शाहिस्ताच्या कुटुंबियांवरच हल्ले सुरू झाले. तामिळनाडूमधील एक जेलर गणवेशात मद्यधुंद अवस्थेत नाच
नाचत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सालेम जिल्ह्यातल्या अत्तूरचे डेप्युटी जेलर शंकरन यांना निलंबित करण्यात आलंय. विशेष म्हणजे राजधानी चेन्नईमध्ये प्रजासत्ताक दिन संचलनात शंकरन सहभागी झाले होते. त्यानंतर त्याच रात्री एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी रंगली होती आणि या पार्टीत गणवेशात नाचणाऱ्या जेलरचा व्हिडिओ त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवर शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जेलचे अधीक्षक षण्मुख सुंदरम यांनी शंकरन यांचं निलंबन केलंय. रायगड जिल्ह्यात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा होतोय. अलिबागमधील समुद्रातील कुलाबा किल्ल्यातल्या आग्रेकालीन गणेश पंचायतच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. ओहोटीच्या काळात किल्ल्याकडे जाण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. भरती आल्यानंतर भाविकांनी बोटीनं किल्ल्यातच जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती. दिवसभर पूजा अर्चा, भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंदिर परिसरात रांगोळी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा भागात मोठ्या प्रमाणात घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात एपीएमसी पोलीस ठाण्यात यश आलं आहे. 5 आरोपी असून ते मुंब्र्यात राहणारे होते. दिवसभर घरात कोणी नसल्याचं पाहून ऐवज उठण्याचा सपाटा ह्या टोळीनं लावला होता. दिवसा घरफोडी करणारी ही टोळी रात्रीच्या वेळी दुकानाची शटर्स तोडून चोरी करत होती. मुंबईतील जेएनपीटी मार्गे परदेशात तस्करीसाठी नेण्यात येत असल्याचं 1 कोटींचं रक्तचंदन जप्त करण्यात आलंय. बुधवारी पहाटे 3 वाजता जेएनपीटीच्या मार्गावर पोलिसांनी एक ट्रक अडवला. त्याची तपासणी करताना तब्बल 1 कोटी रुपयांचं रक्तचंदन सापडलं. त्यानंतर चालक आणि क्लिनरला अटकही करण्यात आली आहे. ऐरोलीत व्यावसायिक वादातून दूध चोरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा स्थानिक पदाधिकारी विठ्ठल बांगर ह्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. ऐरोलीमध्ये आणखी एक दूध विक्रेता जसवंत सिंग ह्याच्यासोबत बांगर ह्याचे व्यावसायिक वाद होते आणि ह्यापूर्वी देखील वारंवार असे प्रकार घडले होते. मात्र दूध चोरी कोण करतं याचा पत्ता लागत नव्हता. अखेर जसवंत सिंग ह्यांनी सीसीटीव्ही लावल्यावरती हा प्रकार उघडकीस आला. सिंधुदुर्गातल्या कणकवली बेणे गावाजवळ मासे घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बसमध्ये अपघात झाला आणि या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याचं समजतं आहे आणि या अपघातात 28 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 जण गंभीर आहेत. मध्यरात्री 12:30 हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना ओरोस, कणकवली आणि गोवा इथे हलवण्यात आलंय. मुंबईतल्या ईस्टर्न हायवेवर भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या वरुण नायर यानं मुंबईत कोणाकडून तरी स्कोडा कार घेतली होती आणि ती तो मुलुंडला ठाण्याला जात होता आणि फ्लायओव्हरला चढताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अनेक वेळा पलटी खात गाडी रस्त्यालगतच्या झाडांच्या पाठीमागे खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याला कारमधून काढणं अग्निशमन दलाच्या जवानांना अतिशय कठीण गेलं. या अपघातामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक खोळंबली. ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी पत्नीसह स्वतःला कोंडून घेत उपोषण सुरू केलंय. गोरेगाव चित्रनगरीतील भूखंड ताब्यात घेण्याच्या शासनाच्या कारवाईवरून त्यांनी हे पाऊल उचललंय. आपला चरितार्थ चालवण्यासाठी राज्य सरकारनं भाडेतत्वावर दिलेला भूखंड परत घेऊ नये अशी वारंवार विनंती करूनही सरकार निष्ठुरपणे भूखंड परत घेण्याची कारवाई करत असून सरकारच्या पवित्र्याचा निषेध करण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं लक्ष्मण गायकवाड यांनी म्हटलंय. दरम्यान हा भूखंड त्यांनी मेसर्स प्रफुल्ल फास्ट फूड यांना उपहारगृह चालवण्यासाठी दिला होता. सदर भूखंडाचा करार संपुष्टात आल्यानंतर चित्रनगरीच्या महामंडळानं त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. न्यायालयानं देखील सदर कारवाई ग्राह्य धरत हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निकालानुसारच गायकवाड यांच्या उपहारगृहावर कारवाई करण्यात आल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.
ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारी योजना म्हणून संत गाडगेबाबा महाराज ग्राम स्वच्छता अभियान योजना ओळखली जाते। गेल्या 15 वर्षात या योजनेमुळे सरकारी सहभाग न घेताही हजारो गावं स्वच्छ झाली। मात्र आता पहिल्या 2 वर्षांसाठी योजना स्थगित करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे। संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी असून या विरोधात मोठं आंदोलन करणार असल्याचं आर आर पाटील यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील यांनी म्हटलंय। तसंच अनेक चांगल्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। दरम्यान राज्य सरकारकडून संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियान बंद करण्यात येणार नसून केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे। ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशानंतर 2007 ते 2013 या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या 189 जलप्रकल्पांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। यापैकी 48 प्रकल्पांची अनियमितता तपासली जाणार आहे तर उरलेल्या प्रकल्पांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा कायदा डावलून का मान्यता दिली गेली ह्याची चौकशी केली जाणार आहे। अजित पवार जलसंपदा मंत्री असतानाच्या काळातले हे प्रकल्प आहेत त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।